अहमदनगर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये सध्या कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होतोय तो रोखण्यासाठी आता काही कडक उपाययोजना करण्याचं नगर जिल्हा प्रशासन आणि अहमदनगर महानगरपालिकेनं ठरवलं आहे त्यामुळं अहमदनगर महानगरपालिका हद्दीमध्ये शहरात दिनांक दोन मे दोन हजार एकवीस रोजी रात्री बारा वाजल्यापासून दिनांक दहा मे दोन हजार एकवीस रोजी रात्री बारापर्यंत परिशिष्ट अ आणि परिशिष्ट बमध्ये नमूद केल्यानुसार कडक निर्बंध लागू करण्यात आलेत आता आपण पाहूयात नेमकं काय सुरू आहे आणि काय बंद आहे परिशिष्ट अनुसार सुरू असलेल्या बाबी या आहेत वैद्यकीय सेवा औषध दुकानं अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल पंप नियमित वेळेनुसार सुरू राहतील घरपोच गॅस वितरण सेवा पण सुरू राहील सर्व बँका देखील सुरू राहतील त्याचप्रमाणे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विक्री फक्त सकाळी सात ते अकरा या वेळेत राहील आणि पशुखाद्य विक्री ही सकाळी सात ते अकरा या वेळात राहील परिशिष्ट बनुसार काय काय बंद आहेत ते आपण पाहूयात नगर शहरातली किराणा दुकानं बंद राहणार आहेत त्याचप्रमाणे मालाची खरेदी विक्री सुद्धा बंद असेल भाजीपाला आणि फळ बाजार मालाची खरेदी विक्री करणं देखील बंद असणार आहे सर्व खाजगी आस्थापना पूर्णपणे बंद राहतील अंडी मटण चिकन आणि मत्स्य विक्री बंद राहणार आहे महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांच्या आदेशानुसार हा आदेश लागू करण्यात आला आहे या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती संस्था संघटना यांनी या आदेशाचं उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता पंचेचाळीसच्या अठराशे साठ कलम एकशे नुसार दंडनीय आणि कायदेशीर कारवाईला तो पात्र राहणार आहे आता या महानगरपालिकेने दिलेल्या या आदेशाचं आपल्याला पालन करायचं आहे आणि कोरोनाला रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करायचं आहे ब्रो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन अहमदनगर